Good morning to all of you. Here today we discuss about the FIBSC practical. This is the practical number second, that is analytical chemistry. Preparation of standard 0.1 normal potassium dichromate and standardization of ferrous ammonium sulfate. Generally, in this case, in the burette, we taken the solution of, that is ferrous ammonium sulfate. Adi mi tumhala instrument chi maiti karun deto. Yachyamadhye burette, this is one, this is the pipette. In this solution, there are two types, that is potassium dichromate as well as what, ferrous ammonium sulfate. This one is what, ferrous ammonium sulfate. This one is what, potassium dichromate. मतलब ब्युरेट मध्ये तुम्हाला काय घ्यायचे पोटॅशियम नायट्रोमेट घ्यायचे इन शॉर्ट बरोबर आहे आणि पिपेट आउट तुम्हाला काय करायचे फेरस अमोनियम सल्फेट पिपेट आउट करायचे बरोबर आहे माझा फेरस अमोनियम सल्फेट जे आपण कसं प्रिपेअर केलेलं आहे तर ते 0.49 ग्रॅम सर 0.49 ग्रॅम आपण कंपाउंड घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 100 ml ला काय केलेलं आपण डिझॉल्व केलेलं आहे बरोबर आहे हा माता सगळ्यात आधी पोटॅशियम डायक्रोमेट त्याचं इक्विवेलेंट वेट आपण काढलेलं आहे दॅट इज 49 म्हणजे तुम्हाला 100 ml ला किती लागेल 0.49 ग्रॅम लागेल दॅट इज पोटॅशियम डायक्रोमेट ठीक आहे आणि आपण पोटॅशियम डायक्रोमेट घेतल्यानंतर याच्यात काय घेतले फेरस अमोनियम सल्फेट घेतलेलं आहे बरोबर आहे मग फेरस अमोनियम सल्फेट हे पिपेट आउट किती करणार तुम्ही 10 ml पिपेट आउट करणार बरोबर आहे एक कोनिकल फ्लास्क घेतलाय आपण बरोबर आहे त्याच्यात 10 ml आपण काय घेतलं फेरस अमोनियम सल्फेट घेतलं बरोबर आहे आता फेरस अमोनियम सल्फेट मध्ये आपल्याला काय ऍड करायचे तहा टेस्ट्यूब डायल्यूट टेस्ट्यूसोपोर ऍड करायचे की हा टेबल रिएजंट बरोबर आहे मग डायल्यूट टेस्ट्यूसोपोर आपण ऍड केल्यानंतर हा टेस्ट्यूब ही टेस्ट्यूब तुम्ही घ्या बरोबर आहे हा टेस्ट्यूब डायल्यूट टेस्ट्यूसोपोर घ्या मग त्याच्यामध्ये ऍड करा कशामध्ये ऍड करणार फेरस अमोनियम सल्फेट मध्ये फेरस अमोनियम सल्फेट किती आहे 10 ml आहे नंतर हाफ टेस्ट्यूब काय डायल्यूट एस्टीएसओ4 आहे बरोबर हे घेतल्यानंतर त्याच्यामध्ये डायफिनिल अमाइन इंडिकेटर टाकायचे कुठले इंडिकेटर आहे आपण ऍड करणार आहे डायफिनिल अमाइन इंडिकेटर ऍड करणार बरोबर आहे मग डायफिनिल अमाइन इंडिकेटरचे किती ड्रॉप घ्यायचे तुम्ही 2 ड्रॉप घ्यायचे बरोबर आहे डायफिनिल अमाइन इंडिकेटरचे 2 ड्रॉप घेतल्यानंतर जनरली डायफिन अमाइन हे कशामध्ये सोल्युबल असतं ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये बरोबर आहे म्हणून डायफिनिलामाइनची क्रिस्टल घ्या त्याच्यामध्ये जनरली आता हे तुम्हाला प्रिपेअर करायचं नाहीये हे ऑलरेडी प्रिपेअर करून तुम्हाला दिलेलं आहे मग डायफिनिलामाइन मध्ये ऑर्गॅनिक सॉल्व्हंट कुठला घेणार इथेनॉल घेणार इथेनॉल घेतल्यानंतर त्याला काय करायचंय मग तुम्हाला सोल्युबल करायचंय आणि काय झालं तुमचं इंडिकेटर तयार झालं ठीक आहे मग आता याच्यामध्ये काय काय घेतलं होतं आपण पेरासामोनियम सल्फेट घेतलं होतं 10 ml पिपेट आउट करून त्याच्यामध्ये काय घेतलं आप टेस्ट ट्यूब काय घेतलं डायल्यूट एस्टीएसओ4 घेतलं त्याच्यानंतर तुम्ही इंडिकेटर ऍड केलं दॅट इज डायफिनिलामाइन आणि मग कोणासोबत टायट्रेट केलेलं आहे दॅट इज पोटॅशियम डायक्रोमेट सोबत टायट्रेट केलं आता याच्यामध्ये पोटॅशियम डायक्रोमेट काय केलेलं आहे आपण 25 ml घेतलं ब्युरेट मध्ये ठीक आहे मग आपण त्याच्यामध्ये काय केलेलं नंतर ऍड केलेलं बरोबर आहे ऍड करत असताना जनरली 10 पर्यंत एक तुम्हाला कलर आहे कुठला कलर आहे दॅट इज व्हायलेट कलर बरोबर आहे व्हायलेट कलर आलं की रिडिंग चेक करायची बरोबर आहे आता इथं रिडिंग किती म्हटलेलं आहे 9.8 म्हटलेलं आहे बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ काय तुमची रिडिंग किती येते 9.8 दिस इज द कॉन्स्टंट ब्युरेट रिडिंग बरोबर आहे आता हे कॉन्स्टंट ब्युरेट रिडिंग मध्ये जनरली आपण रिडिंग किती घेणार आहे 3 रिडिंग घेणार आहे बरोबर आहे मग 3 रिडिंग मध्ये जी काय तुमची कॉन्स्टंट रिडिंग येईल ती काय राहील तुमची फायनल रिडिंग राहील बरोबर आहे म्हणजे 9.8 जर तुमची 2 वेळात असेल तुम्ही त्याला ट्रीट करू शकता फायनल रीडिंग म्हणून बरोबर आहे ते झाल्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचंय बरोबर आहे मग कॅल्क्युलेशन मध्ये जनरली कॉन्स्टंट ब्युरेट रीडिंग किती आली तुमची 9.8 आली आहे त्याच्यानंतर तुम्ही इंडिकेटर म्हणून काय युज केलेलं आहे डायफिनिल अमाइन इंडिकेटर म्हणून युज केलेलं आहे एंड पॉइंट काय म्हटलं आपण ब्लूइश व्हायलेट कलर हा तुमचा एंड पॉइंट आहे कुठला कलर आलाय ब्लूइश व्हायलेट कलर त्याला तुम्ही जर चेक केलं तर तुम्हाला तो कलर लगेच जाणवेल बरोबर त्याच्यामध्ये मग तुम्हाला कॅल्क्युलेशन दिलेले जनरली कॅल्क्युलेशन आहे जे मागचं पॅक्टेल घेतलं होतं आपण सेम तसंच आहे बरोबर आहे याच्यामध्ये पण काय एन वन व्ही वन इज इक्वल टू एन टू व्ही टू बरोबर आहे
त्याच्यामध्ये तुम्हाला काय डिटरमाइन करायची, नॉर्मलिटी डिटरमाइन करायची कोणाची, फेरस अमोनियम सल्फेटची नॉर्मलिटी. बरोबर आहे, फेरस अमोनियम सल्फेटची नॉर्मलिटी तुम्हाला माहिती का नाही आहे. तुम्हाला नॉर्मलिटी कसली माहिती आहे, फक्त आणि फक्त के टू सी आर टू ओ सेव्हनची, की त्याची नॉर्मलिटी काय 0.1 नॉर्मल. बरोबर आहे, मग याच्यामध्ये तुम्ही एन वनची किंमत 0.1 घ्या, व्ही वनची किंमत 10 घ्या. बरोबर आहे, कॉन्स्टंट ड्युरेट रिडिंग घ्या. बरोबर, ते घेतल्यानंतर तुम्हाला काय भेटेल, मग एन टू भेटेल. अशा पद्धतीने एन टू काढून झाल्यानंतर तुमचा जो काही रिझल्ट असेल तो रिझल्ट टेबलमध्ये काय घ्यायचं, तुम्हाला फायनल रिझल्ट काय राहील, व्हॉल्यूम ऑफ 0.1 नॉर्मल के टू सी आर टू सेवन रिक्वायर्ड फॉर 10 ml ऑफ फेरस अमोनियम सल्फेट, जे काय तुमचा रिझल्ट मध्ये असेल तो किती असेल, मग एक्स इज इक्वल टू 9.8 ml. एक्झॅक्ट नॉर्मलिटी किती येते तुमची, 0.1 नॉर्मल. बरोबर, 0.10 तुम्ही कॅल्क्युलेशन कराल तेव्हा ते येईलच. बरोबर, अशा पद्धतीने हे प्रॅक्टिकल आपलं जे फेरस अमोनियम सल्फेट वर्सेस काय म्हटलेलं आपण पोटॅशियम डायक्रोमेट, हे प्रॅक्टिकल याच्यामध्ये आपण ते पूर्ण प्रेझेंटेबल पर्यंत संपवलेलं आहे. बरोबर आहे, या प्रॅक्टिकलमध्ये जर काय अडचण असेल तुम्ही ते ऑनलाईन व्हिडिओमध्ये तुम्ही ते विचारू शकता किंवा कमेंट करू शकता. आणि जर याच्यामध्ये तुम्हाला इंटरनलला किंवा ओव्हरऑलला विचारण्यासारखा क्वेश्चन कसा आहे, तर K2Cr2O1 मग त्याचं नाव काय, दॅट इज पोटॅशियम डायक्रोमेट मोनोबेसिक आहे का डायबेसिक आहे, मग तो काही पोटॅशियम डायक्रोमेट काही डायबेसिक येईल. बरोबर आहे, एच टू एस ओ फोर काय आहे, आपण काय आला मोनोएसिडिक येईल का डायसिडिक येईल, तर डायसिडिक येईल एच टू एस ओ फोर. अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले असेल. बरोबर आहे, तुम्हाला जे प्रॅक्टिकल सांगितलं असेल, जे प्रॅक्टिकल व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकताय ते प्रॅक्टिकलचे PDF तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. आणि ती प्रॅक्टिकल तुम्ही सगळ्यांनी ते एका कागदावर लिहून आम्हाला पाठवायचे. बरोबर आहे, अशा पद्धतीने आपलं प्रॅक्टिकल संपलं आहे पोटॅशियम डायक्रोमेट आणि फेरस अमोनियम सल्फेट. थँक्यू.